नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, आज तुम्ही ऐकताय अनिल अभ्यंकर लिखित उलटलेला डाव ही कथा। परशा आणि शालू यांचं एकमेकांवर प्रेम असतं। परशा ढेकणेवाडी गावाचा आळशी वाघ पाटील घराण्यातला, शालू झुरळवाडी गावातल्या बाबासाहेब वेडे घोडे पाटील यांची मुलगी। ढेकणेवाडी आणि झुरळवाडी ही गावं तालुक्याची ठिकाणं आणि त्यांचं जिल्ह्याचं ठिकाण म्हणजे चिखलपूर। परशा आणि शालू यांची चिखलपूर कॉलेजमध्ये ओळख झालेली। या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, आणाभाका घेतल्या गेल्या। दोघांची घराणी तोलामोलाची असल्यानं लग्न होण्यात काही अडचण होणार असं काही त्यांना वाटत नसे। कॉलेजचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे परशा शालू कॉलेज कॅन्टीनमध्ये भेटले। परशा, आज आपला भेटायचा शेवटचा दिवस आहे, उद्या का ग? अगं फोनवर बोलता येईल की आपल्याला? हो रे, पण त्यात कसलं आलं आहे समाधान? प्रत्यक्ष भेटण्यात जास्त आनंद मिळतो। पण तरी परशा, आपल्याला घरी लग्नाचं बोलावं लागेल, कारण माझ्या लग्नासाठी माझ्या घरचे स्थळं बघायला सुरुवात करणार आहेत। तेव्हा तू लवकरात लवकर माझ्या घरी ये आणि मला मागणी घाल। अगं हो, मी येणारच आहे तुझ्या घरी, पण तरी तू तुझ्या बाबासाहेबांच्या कानावर ही गोष्ट घाल, ते मी करते रे। पण परशा, तू तुझ्या घरी सांगितलंस का रे? मी आजच सांगणार आहे। पण झालू, समजा तुझ्या घरी माझ्या नावाला विरोध झाला तर मग? नाही, असं नाही होणार मला वाटत, पण तरी विरोध असेल तर बघूया, त्यांना हो म्हणायला लावू आपण। हे बघ शालू, आपल्या घरच्यांनी जास्त विरोध केला तर पळून जाऊन लग्न करू आपण, ठीक आहे का? पण पळून जाणं हा शेवटचा पर्याय असेल। हां चल निघूया, मी तुला घरी पोचले की मेसेज करते। ओके बाय शालू। परशाचे वडील आबा पाटील चहा घेत बसलेले असतात, तेवढ्यात पाटलींबाई येतात। अहो मी काय म्हणते, आता परशाच्या लग्नाचं बघा की, नाही तर एक दिवस कोणाचा तरी हात धरून येईन। नाही नाही नाही, असं काय होणार नाही, मला असं समजलं आहे बरं का तो झुरळवाडीचे माझे एक स्नेही आहेत, बाबासाहेब वेडे गोडे पाटील यांच्या पोरीच्या प्रेमात पडलाय म्हणे। मग वाट कशाची बघताय, उडवून टाक गे बार ह्या वर्षी। हे बघा, आधी मी तोच विचार केला होता, पण नंतर मी विचार केला का त्या दोघांचं प्रेम खरंच आहे का नुसतं शारीरिक आकर्षण आहे हे आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून मग मी एक खेळ खेळायचा विचार केला आहे। अगं बाया, आता कोणचा खेळ खेळताय? अगं खेळ म्हणजे आधी त्यांच्या लग्नाला करायचा विरोध, नंतर द्यायचा होकार। पण मला हे समजत नाही आहे का, तुम्हाला सरळ मार्गाने जात येत नाही का? वाकडी वाटच तुम्हाला का आवडती? अगं त्यात तर घरी माझी असती ना, त्यात लय आनंद येतो आहे बघ। अहो पण तुम्ही तुमचे कोण स्नेही म्हणला ना, वेडे गोडे पाटील, त्यांना सांगितलं का हे? हां हां त्यांना मी सांगितलं आहे, आधी ते त्याच्यासाठी राजी नव्हते, त्यांना समजावलं मी, म्हणलं जरा थोडी गंमत करू, मग हो म्हणले ते। मी म्हणलो त्यांना, नाहीतरी दोन चार महिने मुहूर्त नाहीचे, करा पोरांची अष्टा। बघा बाया, मला काही मिळेल तुमच्या या खेळात नाही इंटरेस्ट, काहीतरी गोंधळ व्हायला नको। आणि मी सांगते तुम्हाला, जास्त ताणू नका, उगा पोरांना दुखवू नका। अगं यमुने तू जरा निश्चिंत रा, काय घोळ व्हायची लक्षणं दिसली तर लगी लावून देऊ त्यांचं लगी ना। बरं यातलं परशाला काय सांगायचं ना यात? हो नाही सांगणार हो, पण समजा परशाला यात काही तारा झाला तर तुमचं हे नाटक त्याच्यासमोर उघडं करील आम्ही। बरं तुम्ही दोघं पाटील एक दुसऱ्याला वळखता, हे परशाला आणि त्या शालूला माहिती का? नाही नाही, दोघांना यातलं काय माहिती नाही, म्हणून तर या खेळात माझे येणार आहे। नाहीतरी पण अहो काय विपरीत यमोना, तू वाघ पाटलाची वाघिने, घाबरती कशाला, उद्यापासून खेळ सुरू करायचा। दुसऱ्या दिवशी परशा त्यांच्या आबाजवळ आला। आबा मला तुम्हाला काही सांगायचं आहे। बोला की चिरंजीव, आता पुढं काय विचार आहे तुमचा? नाही तुमचं शिक्षण झालं, आता शेती सांभाळा। आबासाहेब ते मी सांभाळीनच, पण एक सांगू का, मी झुरळवाडी गावच्या शालूच्या प्रेमात पडलो आहे, मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे। काय म्हणतो, झुरळवाडी गावातली पोरगी हड, सतत झुरळाच्या सानिध्यात वावरणाऱ्या गावची पोरगी सून म्हणून मला काही चालणार नाही। अहो आबा, ते गाव आता बदललं आहे,
स्वच्छ भारत मिशनमुळे आता ते गाव स्मार्ट तालुका म्हणून वाटचाल करत आहे. काय म्हणतो? त्या शालूच्या वाडलाचं नाव काय? त्यांचं नाव संपतराव तिरसटराव वेडे घोडे पाटील. काय म्हणतो? वेडे घोडे पाटील. हे अरे त्या कारण्यातले लोक एकापेक्षा एक येडसर आहेत. आम्हाला ठार वेडी शिवून ती शालू का? नाही चालणार नाही, नको आम्हाला ठार वेडी शिवून. अहो आबा शालू वेडी नाही आहे. अरे ज्या घराण्यातले घोडेसुद्धा वेडसर होते त्या घराण्यातली ही शालूसुद्धा येडसरच असणार. तिला कवा बी येडाची झटके होऊ शकतात? नाही हो आबा, या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत. कोणीतरी पुराव्याशिवाय त्यांच्या घराण्याबद्दल हे सगळं पसरवलेलं असणार. अहो तिच्या घरचे चांगले आहेत. ठीक आहे, तिला एकदा घरी घेऊन ये. ती हिता आले ना का त्यांच्या आडनावातला वेडे शब्दच काढायला सांगू. निस्त घोडे पाटील कसं बरं वाटतं ऐकाय. चालेल, मी आणतो शालूला आपल्या घरी. परशा बाहेर आला, त्याने शालूला फोन लावला. हां हॅलो शालू. बोल परशा, काय म्हणाले रे तुझ्या आबा? त्यांना मी सून म्हणून पसंत आहे का नाही? अगं शालू, एक घोटाळा झाला आहे ग. तुला पसंत करण्याचा प्रश्न नंतर आहे, त्यांना तुझ्या आडनावाबद्दल ऑब्जेक्शन आहे. का बरं, त्यात त्यांना काय ऑब्जेक्शन आहे? ते म्हणतात तुमचं आडनाव वेडे घोडे पाटीलऐवजी नुसतं घोडे पाटील करा, कारण वेडे शब्दामुळे तुझ्यासकट तुझ्या घरचेसुद्धा वेडसर असतील अशी शंका येते आहे त्यांना. अरे पण वेडे घोडे हे शब्द आमच्या आडनावात आमच्या पूर्वजांनी लावलेत, त्यात माझा काय दोष? त्यांना सांगून बघ ना. अगं नाही ना त्यांची ऐकण्याची मनस्थिती आहे. अगं भाई, मग आता काय करायचं? परशा तू एक काम कर, तू माझ्या बाबासाहेबांशी बोलायला घरी ये. चालेल चालेल, मला पत्ता पाठव, मी उद्याच येतो तुझ्या घरी. दुसऱ्या दिवशी परशा शालूनं दिलेल्या पत्त्यावर वेडे घोडे पाटील यांच्या घरी पोचला. वाड्याचं दार वाजवताच एका गाड्यानं दार उघडलं. आज शिरताच परशाला एक घोड्याची प्रतिमा दिसली. हो पाहुणे, कोण पाहिजे? बाबासाहेब आहेत का घरात? आहेत ना, या आत या. ते काय तिथं? बाबासाहेब असले बघा. परशा बाबासाहेबांजवळ पोचला. नमस्कार बाबासाहेब. नमस्कार नमस्कार पाहुणे, कोणच्या गावचे म्हणायचे तुम्ही? ते मी ढेकणेवाडी गावचा परशा. पाहुणे पाहुणे, 10 हात लांब व्हायचं, 10 हात. काय आमच्याकडं काय तुमच्या गावातले ढेकून सोडायला आले काय तुम्ही? नाही बाबासाहेब, आता आमचं गाव फार बदललं आहे. आता ढेकूण सोडा, डाससुद्धा शिल्लक नाही आमच्या गावात. बरोबर बरोबर बरं, इथं कोणाला भेटायला आला तुम्ही? मी आपल्यालाच भेटायला आलो आहे. अरे पण पाहुणे, मी नाही तुम्हाला ओळखत. अहो मी आणि शालू एका कॉलेजात शिकतो. अरे वा, होय का? अगं शालू, तुला भेटायला आलं बघ. नाही बाबासाहेब, मला तुम्हाला भेटायचं आहे. मी शालूचा हात मागण्यासाठी तुमच्या दारात आलो आहे. अरे पण मला तुझं नाही घरानं माहिती. तुमच्या वडिलांचं नाव काय म्हणला? मी आळशी वाघ पाटील घराण्यातल्या आबासाहेबांचा मुलगा. काय म्हणला? आळशी वाघ पाटील? एड नाही जमणार, आम्हाला तुमच्या आळशी घराण्यात मुलगी द्यायचीच नाही आमची. बाबासाहेब काय कारण काय? अरे लेका, ज्या घरातले वाघसुद्धा आळशी होते त्या घरातले माणसं किती आळशी असतील? बाबासाहेब ही जुनी गोष्ट झाली, आम्ही भरपूर कष्ट करून सधन शेतकरी झालो आहे आता. असं मग शालूच्या लग्नासाठी माझ्या 3 अटी आहेत. अटी कुठल्या? अट नंबर 1, हे लग्न झुरळवाडीत व्हायला पाहिजे. अट नंबर 2, तुमचं गावाचं नाव आणि आडनाव तुम्हाला बदलावं लागन. आणि अट नंबर 3, तुम्हाला घर जावे म्हणून आमच्या वाड्यात राहायला लागन. बाबासाहेब लग्न झुरळवाडीत होईल. आमच्या आडनावाच्या आधीचा आळशी वाघ गाळून नुसतं वाघ पाटील नाव ठेवता येईल. गावचं नाव ढेकणेवाडी हे सुद्धा सरकारी दरबारी बदलता येईल. पण मग आमचीसुद्धा एक अट आहे. तुमच्याही गावाचं तुम्ही नाव बदला. तुमच्या आडनावाच्या अगोदरचं वेडे घोडे हे शब्द गाळा. अरे परशा, आमच्या घरच्यांना घोडे पाळायचं येड होतं. आमची घोडे किंवा माणसं येडी नव्हती, मग आम्ही कशाला नाव बदलायचं आमचं? मग बाबासाहेब आमच्या घरातसुद्धा पाळीव वाघ होते, पण त्यांना सांभाळणारा गडी आळशी होता, त्यामुळे वाघाची उपासमार होत असे म्हणून लोकांनी आम्हाला आळशी वाघ पाटील म्हणायला सुरुवात केली. मग आम्ही तरी नाव का बदलायचं? बर बर बर, मग तिसऱ्या अटीचं काय? नाही ते घरजावाई होणं हे मात्र मला मंजूर नाही बाबासाहेब. मग लग्न होणं शक्य नाही, जाऊ शकता तुम्ही? तेवढे शालू चहा घेऊन बाहेर आली. तिच्या कानांवर बाबासाहेबांचे शब्द पडले. बाबासाहेब,
मलासुद्धा परश्यानं घर जावंय म्हणून येणं मान्य नाही. मग ठीक आहे ना, हे लग्नच होणार नाही, बघू आपण दुसरी स्थळं. बाबासाहेब, मी लग्न करीन तर फक्त शालूशी, हां, नाही तर नाही करणार. हो बाबासाहेब, मीसुद्धा लग्न करीन तर फक्त परश्याशी, दुसऱ्या कोणाबरोबर नाही. ठीक आहे शालू, मी निघतो, उद्या आपण भेटू. परश्यानं शालूचा निरोप घेतला. शालू परश्याला सोडायला बाहेर आली. परश्या, आता काय करायचं रे, कसं होईल आपलं लग्न? शालू, टेन्शन घेऊ नको, काहीतरी मार्ग काढू. हे बघ, मी आणि तू उद्या तुमच्या गावातल्या लग्न नोंदणी केंद्रात जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी परश्या आणि शालू झुरळेवाडीच्या लग्न नोंदणी कार्यालयात पोचले तर दाराला कुलूप. ते कुलूप बघितलं आणि शालू ओरडली. अरे परश्या, इथे कुलूप आहे आता. अगं शालू, दारावरचं कुलूप मलाही दिसलं आहे, पण एक सूचना तिथे लावली आहे बघ. इथलं लग्न नोंदणी कार्यालय तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात शिफ्ट करण्यात आलं आहे. कमाल आहे, आता दवाखान्यात जाऊन लग्नाची नोंदणी करायची. चल ना शालू, जाऊन बघू तिथे. दोघेही दवाखान्यात पोचले. तिथे डॉक्टर बहिरड बसलेले होते. या या या, कोण आजारी आहे? अहो आम्ही आजारी नाही आहोत, आम्ही इथे लग्नाची नोंदणी करायला आलो आहे. तेच म्हणतोय मी, आधी ओपीडीला दाखवा. सगळ्या तपासण्या झाल्या की तुमच्यासाठी रूमची नोंदणी केली जाईल. अहो डॉक्टर साहेब, आम्ही लग्नाच्या नोंदणीची विचारपूस करायला आलो आहे, मग या तपासण्या कशाला? हे आधी का नाही सांगितलं? बरं तुमचं नाव गाव काय? डॉक्टर साहेब, मी परश्या ढेकणेवाडी गावचा आणि ही शालू तुमच्या झुरळेवाडी गावची. हे बघा परश्या, तुमचं गाव इथल्या लग्न नोंदणी कार्यालयाच्या हद्दीत येत नाही, मग फक्त शालूच्या लग्नाची नोंदणी इथे होईल. तू आपला तुझ्या गावात जा. पण डॉक्टर साहेब, मला एकट्याला नाही लग्न करायचं, आम्हाला दोघांना लग्न करायचं आहे, काहीतरी तोडगा. हे बघ परश्या, मला इथे भरपूर काम आहे, तुमच्या अडचणी सोडू का आजारी रुग्णांना बघू, चला तुम्ही दुसरीकडे जा रे. परश्या आणि शालू तिथनं बाहेर पडले. कसं होणार रे परश्या आपल्या लग्नाचं? हे बघ शालू, सगळं व्यवस्थित होईल, आपण माझ्या ढेकणेवाडी गावच्या लग्न नोंदणी कार्यालयात जाऊ. परश्या आणि शालू ढेकणेवाडीच्या लग्न नोंदणी कार्यालयात पोचले, पण तिथेही कुलूप. अरे काय चाललं आहे परश्या, हे आपल्या लग्नात मुद्दाम अडथळे तर आणत नाही आहे ना कोणीतरी? थांब शालू, इथेही सूचना आहे. हे नोंदणी कार्यालय सध्या प्राण्यांच्या दवाखान्यात शिफ्ट केलं आहे. बाप रे, आता आपली लग्न नोंदणी गाढवांचे डॉक्टर करणार का काय? अरे शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का परश्या? हे बघ शालू, चिडायचं नाही, आपण प्राण्यांच्या दवाखान्यात जाऊ, तिथे जाऊन बघू. दोघेही दवाखान्याच्या दाराशी आले. तिथे दारावर डॉक्टर म्हैसकर यांची पाठी बघून आत शिरले. या 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 या, अरे हे काय, तुम्ही रिकाम्या हातानं आलात? रिकाम्या हातानं का आलात तुम्ही? म्हैस कुठं आहे तुमची? म्हैस कुठं आहे? तिला चेकअप केल्याशिवाय औषध देणार नाही आहे मी. अहो डॉक्टर, आम्ही म्हशीसाठी नाही आलो, आम्ही लग्नाची नोंदणी करायला. मग काय, कोंबड्याच्या बर्ड फ्लूची नोंदणी करायला आला आहे? मग मला कोंबड्यांना बघावं लागेल ना. डॉक्टर साहेब, काहीतरी गैरसमज होतो आहे तुमचा. इथे आम्ही म्हशीसाठी किंवा कोंबड्यांसाठी नाही आलो, आम्ही लग्नाची नोंदणी. आता परश्यानं समजवायचा प्रयत्न केला. वा 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 वा, आता आम्ही म्हशीच्या लग्नाची नोंदणी करायची का? अरे बापरे, नवीनच आहे सगळं. डॉक्टर साहेब, इथे आम्ही आमच्या लग्नाच्या नोंदणीबाबत विचारपूस करायला आलो आहे, त्याची माहिती द्या. काय कटकट आहे शिंची, प्राण्यांचा इलाज करता करता तुमच्या लोकांचं लग्न नोंदवण्याचं नसतं झिंगट शासनानं आमच्या गाड्यात अडकवलं आहे. काय करणार, बोला बोला, नाव बोला, गाव सांगा. मी इथलाच आहे परश्या, आणि ही झुरळेवाडीची शालू. आम्हाला लग्न करायचं आहे, नोंदणी करा. शालूची नोंदणी इथे नाही होणार, कारण झुरळेवाडी गाव या नोंदणी कार्यालयाच्या हद्दीत येत नाही. डॉक्टर साहेब, असं नका म्हणू, दोन्ही गावं एकाच जिल्ह्यात आहे ना, मग नोंदणी करायला अडचण काय आहे? हे बघा, मी कायद्यानं बांधील आहे, काय करायचं मग आम्ही आता? हे बघा परश्या, शालू, तुमच्या भावना समजतो आहेत मला. तुम्ही एक काम करा, तुम्ही जिल्ह्याच्या नोंदणी कार्यालयात जा. परश्या शालू चिखलपूरच्या लग्न नोंदणी कार्यालयात पोचले. ऑफिसचं दार उघडवतं. बापरे परश्या, आता इथे आपलं काम होईल असं वाटते बरं का? दोघंही आत शिरले. तिथे फक्त एक वॉचमन बसलेला होता. काय काम आहे? अहो भाऊ, आम्ही इथे आमच्या लग्नाची नोंदणी करायला आलो आहे. कसं आहे ताई, सध्या इलेक्शन आहे त्यामुळे एक महिन्यासाठी हे नोंदणी कार्यालय जिल्हा मेंटल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झालं आहे. अरे परश्या, हे काय चाललं आहे, एवढे अडथळे आपल्या लग्नात का? काही सुचत नाही आहे मला. शालू रडायलाच लागले. शालू, अगं रडतीयस कशाला, आपण वेड्यांच्या रुग्णालयात जाऊन तर येऊ.
पण परशा तिथेही नकार घंटा आली तर मग आपण पळून जाऊ लंका करू. दोघेही वेड्यांच्या इस्पितळात पोचले. तिथे एक पार्टी होती. आम्ही इथे सगळ्या प्रकारच्या वेड्यांचं स्वागत करतो. अगं चालू, आपण दोघेही लग्नवेडे झालो आहे ना, म्हणून आपलं स्वागत. दोघेही डॉक्टर शहाणे यांच्या केबिनमध्ये शिरले. डॉक्टर त्यांना बघून उद्गारले. अरे वा 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 वा, बऱ्याच दिवसांनी दोन वेडे एकदम आले इथे. अहो डॉक्टर साहेब, आम्ही वेडे नाही होत. अरे वा 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 वा, इथे आलेले सगळे वेडे असंच म्हणतात. पण एकदा आमची शॉकची ट्रीटमेंट चालू झाली की नाही, की येतात बरोबर ठिकाणावर. परशा चल पळून जाऊ, इथनं उगाच संकटात अडकतो आहे. हे बघा हे बघा, एकदा तुम्ही इथे आलात की बाहेर पडणं शक्य नाही. गण्या नोंदणी करायला ये यांची. परशानं डॉक्टरांचे पायच पकडले. अहो डॉक्टर साहेब, मी परशा ही शालू इथे लग्न नोंदणीची चौकशी करायला आलो आहे. अरे अरे अरे, हो का, सॉरी 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 सॉरी. म्हण माझा ऐका तुम्ही, इथल्या लग्न नोंदणीच्या लफड्यात न पडता सरळ घरी जा, लग्न उरकून टाका. अहो डॉक्टर साहेब, आमच्या घरचे आमचं लग्न लावून देत नाही आहेत, म्हणून नोंदणी पद्धतीनं किंवा पळून जाऊन लग्न करायचं आहे आम्हाला. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला ना पळून जाऊन लग्न करायचं नाही आहे, त्यापेक्षा तुम्ही आम्हाला मदत केलीत ना तर आमच्या घरचे आमचं लग्न लावून देतील. बोला बोला बोला, काय मदत करू. डॉक्टर साहेब, तुम्ही ना आमच्या घरच्यांना एक पत्र पाठवा की तुमचा परशे आणि शालू वेड्यांच्या रुग्णालयात लग्न नोंदणीसाठी आले. हे पत्र मिळताच ताबडतोब आम्हाला संपर्क करा, नाहीतर त्यांचं लग्न लावून त्यांना कायमस्वरूपी वेड्याच्या दवाखान्यात ठेवावं लागेल. अरे पण परशा, हे पत्र वाचल्यावरही तुमच्या घरचे आलेच नाहीत तर? नाही हो डॉक्टर साहेब, तुमच्या पत्रानं आमच्या घरच्यांना चांगला हादरा बसेल, आमच्या लग्नाला असलेला त्यांचा विरोध मावळेल, लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ते. ठीक आहे मग पोरांनो, आता चार दिवस माझ्या घरी राहा, सगळं ठीक झालं की मग तुमच्या तुमच्या घरी जा. ठरल्याप्रमाणे परशे आणि शालू डॉक्टर शहाण्यांच्याकडे मुक्कामात राहिले. इकडे परशे आणि शालूच्या घरी सगळे काळजीत आबा पाटील चेहरा पाडून बसले होते. तेवढ्यात पाटलींबाई चहा घेऊन तिथे आल्या. आता कशाला चेहरा पाडून बसलाय? तुम्हाला त्या दोघांच्या प्रेमाची परीक्षा बघायची होती ना. हे बघा, माझ्या पोराला काय झालं ना तर मी सोडणार नाही बरं का तुम्हाला. तेवढ्यात गड्यानं एक पत्र आबासाहेबांच्या हातात दिलं. आबा पत्र वाचताच ओरडले, पाटलींबाई बाहेर या, परशे शालू सापडले. वय कुठं सापडले? वेड्यांच्या रुग्णालयात. झालं का तुमचं समाधान? तुमचा पोरखेळ आपल्या पोराच्या अंगाशी आला, दोन्ही पोरं येडी झाली, येड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागले का त्यांना? आग बाया बाया, पाटलींबाई जरा दम धरा. तिथल्या डॉक्टरांनी पाठवलेल्या पत्रातलं पुढचं वाचून द्या ना. हे बघा, त्यांनी लिहिलं आहे दोघं सुखरूप आहेत, नोंदणी पद्धतीने लग्न करायचं सज्ज झाली. पुढं लिहिलं आहे इथं येऊन त्यांना घेऊन जा, नाहीतर लगीन झाल्यावर कायमस्वरूपी येड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवून घेऊ. बंद करावं ते पत्र वाचणं. लगे बाबासाहेब पाटलाला घ्या, चिखलपूर गाठा, निघा लवकर. आबासाहेबांनी बाबासाहेबांना फोन लावला. अरे मित्र, आपल्या पोराने आपला खेळ आपल्यावर उलटवला बरं का? अरे मी ठरवलेला खेळ माझ्या चांगलं आला आहे, तुला काय पत्र वित्र आलं आहे का? अरे शालूने आणि परशेने आपल्या नरकाला कांटाळून सरळ याड्याचं रुग्णालय गाठलं आहे. अरे हो आबा, मला पण डॉक्टर शहाण्याचं पत्र आलं आहे. पटकन गाडी काढ लगे निघू, लगे त्यांचा साखरपुडा उरकू, नंतर लग्नाचा बारही उडू. अहो पाटील, तुमची पोरं तुमच्यापेक्षा लय स्मार्ट निघाली. तुमचा डाव त्याने तुमच्यावरच उलटावला आहे, यमुनाबाई हसत हसत म्हणाल्या. श्रोते हो, ही होती अनिल अभ्यंकर यांची विनोदी कथा उलटलेला डाव. कथा कशी वाटली कमेंटमध्ये लिहा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा, आणि हो चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेचं, तोपर्यंत नमस्कार मित्र.